नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये कल आवड आणि समायोजन या याचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया पहिला प्रश्न शिक्षक म्हणून आपण आपल्या कामाचा डॅडॅशच्या अनुसार विचार केला पाहिजे पद्धतशीर सराव विषय बद्दल प्रभुत्व श्रवण शक्तीचे धडे पाठ म्हणून दाखवणे मुलांची वाढ आणि विकास काय असेल याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचंय तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मुलांची वाढ आणि विकास पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरकाशी संबंधित आहेत वर्तणुकीवर देखरेख सामाजिक सुरक्षितता ममता आणि आपुलकी किंवा वरीलपैकी कोणतेही नाहीये काय असेल बक्षिस आणि शिक्षा तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वर्तणुकीवर देखरेख हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न शिकवण्याचे कौशल्य म्हणजे शिकवण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीचे एकात्मिक स्वरूप वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती शिकण्यासाठी हितकारक स्थिती किंवा वरील सर्व काय असेल आपलं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न आजकाल सरकारने सामाजिक कल्याण योजनांना प्राथमिकता दिली आहे त्यामुळे त्यांनी वृद्धावस्था पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना इत्यादी सारख्या विविध योजना सुरू केल्या आहेत या सर्व योजनाविषयी तुमचे वैयक्तिक मत अशा प्रकारे आहे या योजना समाजातील त्रस्त विभागांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला पाठबळ देण्यासाठी फलदायी आहे हे समाजातील दुर्बल घटकासाठी एक प्रकारे सरकारी कर्तव्य आहे या योजनामुळे लाभार्थी सामाजिक सहानुभूतीपासून वंचित होतात किंवा यापैकी कोणतेही नाही काय ज्या पेन्शन योजना वगैरे आहेत त्या त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यामधला एकही पर्याय योग्य नाहीये म्हणजे यापैकी कोणतंही नाही हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न साधारणपणे अंतप्रेरणा डायडॅशमध्ये दिसून येतात मुले प्राणी मनुष्य आणि प्राणी सांगू शकत नाही अंतप्रेरणा कशा आहे कशामध्ये दिसून येतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी मनुष्य आणि प्राणी हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न शिक्षकाचे कर्तव्य आहे की डाय डॅश करू नये लोकशाहीवादी आदर्शाला परिपूर्तीकडे एक पाऊल पुढे आणणे स्वतःला कोणत्याही आक्रमक शक्तीसह जोडले जाणे टाळणे कोणत्याही राजकीय गटाशी जोडले जाण्यापासून लांब राहणे किंवा सक्रियपणे धार्मिक गतिविधीमध्ये सहभाग घेणे शिक्षकाचे कर्तव्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सक्रियपणे धार्मिक गतिविधीमध्ये सहभाग घेणे हे आपल्याला योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न दोन वर्ष वयानंतर मूल क्लेश होत असल्याची भावना स्वरूपात दर्शवते भीती विरोधी वागणे संताप किंवा वरील सर्व दोन वर्ष वयाम वयानंतर मुलामध्ये कोणते बदल घडतात ते सांगायचे आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक डी वरील सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता व्यक्तिमत्व योग्यता किंवा मूल्य कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित निहित क्षमता <नी> म्हणजे काय आपल्याला सांगायचंय तर याचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक एक बुद्धिमत्ता हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न सामग्री किंवा विषय घटकांच्या क्रमवार केलेल्या मांडणीमुळे डॅडॅटचा अधिकतम पाठपुरावा केला जातो ज्ञात कडून अज्ञाताकडे सरळ सोपे कडून कठीणकडे ठोस कडून निराकाराकडे किंवा वरील सर्व तर आपलं याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते खरे खोटे दोन्ही पैकी एक किंवा बी सांगता येणार नाहीये ना ना गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते काय असल्याचं योग्य उत्तर हे काय योग्य आहे खरे आहे म्हणजे काय मतिमंदत्व येऊ शकते खरे आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न आपण श्वास बाहेर टाकतो तेव्हा आपली फुफ्फुसे आकुंचन पावतात प्रसरण पावतात स्थिर राहतात किंवा वरीलपैकी एकही नाही आपण श्वास बाहेर टाकतो तेव्हा आपली फुफ्फुसे काय करतात ते आपल्याला सांगायचंय काय होतात आकुंचन पावतात याचं योग्य उत्तर सर्वांनाच माहित आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न आपण आपल्या निपक्षपाती स्वभावाला मार्फत सादर करणार आपण आपला उच्च स्वाभिमान व अहंकारी स्वभाव राखून ठेवणार संपूर्ण शिक्षक वर्गाला टीका करणार विद्यार्थ्यांमध्ये जाऊन शिक्षकांना मारहाण करणार आपल्या स्वतःचे स्वभाव अधिक संतुलित व प्रामाणिक करणार आपण शिक्षक या नात्याने काय करणार याचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर काय आहे याचं योग्य उत्तर क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे आपल्या स्वतःचे स्वभाव अधिक संतुलित व प्रामाणिक करणार म्हणजे योग्य उत्तर काय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे आत्मनियमन स्वनियंत्रण स्व स्वामर्थ्य किंवा स्वसूचना काय असेल आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे चार पर्यायापैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे तर याचं योग्य उत्तर काय आत्मनियमन पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न एका चित्रपटात एका तरुण मुलीच्या असे लक्षात येते की बी हंसाचा थवा ती जिथे जाईल तिथे तिच्या मागोमाग येतो कारण त्यांच्या जन्म झाल्यावर त्यांनी पाहिलेली पहिली वस्तू तीच होती हे याचे उदाहरण आहे जतन छापणे आत्मकेंद्रीपणा किंवा मूलभूत विश्वास काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे छापणे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपल्या वरिष्ठांशी आपले, आपले वैर आहे तो त्याचे अनुभव त्याच्या कनिष्ठासमोर अभिमानाने सांगत आहे परंतु आपण स्वतःला आजच्या घडीला वर्गातील शिकवणीमध्ये जास्त कुशल प्रामाणिक समजतो आपण त्या शिक्षकासोबत चांगले संबंध कसे बनविणार त्याच्या असलेल्या गुणावर त्याच्या दृष्टिकोनावर चर्चा करून त्याला दुर्लक्ष करून त्याला धमकावून व मारहाण करून त्याला त्याच्यातील अज्ञान व कमतरतेची जाणीव करून देण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे काय असल्याचं योग्य उत्तर तर काय करणार आपण त्याला त्याच्यातील अज्ञान व कमतरतेची जाणीव करून देण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू म्हणजे योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेची बिगर मौखिक चाचणी यांच्यासाठी सुयोग्य आहे बहिरा आणि मुका साक्षर मागास मुले किंवा सर्व बुद्धिमत्तेची चाचणी सुयोग्य आहे ते आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे बहिरा आणि मुका साक्षर मागास मुले म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न मन ही एक काट कोरी पाटी असते हे विधान यांनी केले आरिस्टॉटल सॉक्रेटिस टोलेमी किंवा प्लेटो मन ही एक कोरी पाटी असते काय असेल याचं एक उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे अरिस्टॉटल हे आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण एक प्रश्न घेतला होता की लहान मुलाचा मेंदू हा कोर्या पाटीप्रमाणे असतो असं हे प्लेटो यांनी म्हटलेला आहे पण मन ही एक कोरी पाटी असते याचं उत्तर अरिस्टॉटल आहे हे लक्षात घ्या चला पाहूया पुढचा प्रश्न पंचवीस पस्तीसच्या दरम्यान आय क्यू गुण असलेल्या एखाद्या व्यक्तीस भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये अडचणी आहेत शैक्षणिक कौशल्य नाहीत कोणतेही मित्र किंवा रोजगार नाहीत किंवा हे सर्व काय असेल याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे पंचवीस किंवा पस्तीसच्या दरम्यान ऐक गुण असलेल्या एखाद्या व्यक्तीस काय म्हणणार आहे याच योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये अडचणी आहेत पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न अनेक संज्ञानात्मक अक्षमता असलेली व्यक्ती एखाद्या वेगळ्या कौशल्यामध्ये विलक्षण प्रवीण असल्यास त्यास असे ओळखले जाते सावन सिंड्रोम एक्सपर्स अक्षमता डिसेबिलिटी आर सिंड्रोम किंवा बौद्धिक विलगीकरण तर याचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे आपल्या विद्यार्थ्यांमधील सामाजिक गुणांची वाढ करण्याकरता आपण काय कराल आपल्या विद्यार्थ्यांमधील सामाजिक गुणांची वाढ करण्यासाठी आपण काय करणार आहे आपल्याकडून विचित्र वर्तवणूक दाखवून त्यांच्यातील कमी असलेल्या सामाजिक गुणांवर मस्करी करून त्यांना सामाजिक मूल्य अभावी येणाऱ्या संकटाची माहिती देऊन किंवा मा त्यांना सामाजिक संवादातून शिकण्यासाठी स्वातंत्र्य देऊन तसेच त्यांना योग्य ते उदाहरणे पण देऊन काय असेल याचं योग्य उत्तर काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांनी त्यांना सामाजिक संवादातून शिकण्यासाठी स्वातंत्र्य देऊन तसेच त्यांना योग्य ते उदाहरणे पण आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न जेव्हा आपल्याला खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्याकडून कार्यक्रम आमंत्रण आल्यास तेव्हा आपला निर्णय काय असेल आपण गोळा होणाऱ्या पैशात योगदान देणार पण कार्यक्रमात हजर राहणे अनिर्वाय नाही असा विचार करणार आपल्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे आपण त्या कर्मचाऱ्याच्या घरी जाणे पसंत करणार नाही तुम्हाला तिथे जायला आवडणार नाही किंवा त्यात सामील होणेही आवडणार नाही आपण निश्चितपणे या कार्यक्रमास उपस्थित राहू काय असल्याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपण निश्चितपणे या कार्यक्रमास उपस्थित राहू हे आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आमची ऑनलाईन सुद्धा बॅच आहे शिक्षक अभियोगताचा असणे ऑनलाईन कोर्स आहे बालमानसशास्त्र विषय आहेत पंचवीस दिवसाचा हा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे कोर्स फी पंधराशे आहे वैशिष्ट्य बघा मोफत नोट्स टेस्ट ई बुक सर्व विषयाचे रेकार लेक्चर टी सी एस व आय बी पी एस पॅटर्ननुसार शिकवले जातील जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं जाईल आणि लेक्चर मिस झाल्यानंतर अनलिमिटेड वेळा तुम्ही ते काय पाहू शकता संपर्क क्रमांक आहे आमचा शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क करून ऑनलाईन क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता चला पाहूया पुढचा प्रश्न काय आहे जेव्हा आपले मित्र भरकोस यशाची सीमा पार करतात आपल्याला कसे वाटते जळतो दुबळी स्पर्धा व चढावट चुरशीची मदत किंवा निराशा व गैरफायदा काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चुरशीची मदत ही आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण रेल्वे आरक्षणाप्रमाणे भारतातील दूरच्या ठिकाणी प्रवास करीत असतात तेव्हा एखादी महिला आत प्रवेश करून आपल्याला जागेसाठी विनंती करते आपली प्रतिक्रिया काय असेल आपण स्पष्टपणे नकार देऊ की आपण जागा वाटू शकत नाही जर ती स्त्री सुंदर व तरुण असेल तर आपण दुसऱ्या अर्थाने विचार करू आपण तिला तेव्हाच बसण्यास सांगणार आपण आपली सीट सोडणार आणि आपल्या स्वतःसाठी दुसरी कुठे जागा आहे का ती पाहणार काय असेल याचं योग्य उत्तर काय याच योग्य उत्तर आहे आपण तिला बसण्यासाठी जागा देणार इथे चुकीचं चाल आपण तिला तेव्हाच बसण्यास सांगणार नाही बसण्यासाठी काय देणार जागा देणार हे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न ए आय एस एस मध्ये डायडायश यांना मोजतो भावनिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र भावनिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र आणि शारीरिक क्षेत्र सामाजिक भावनिक आणि पर्यावरणीय क्षेत्र किंवा सर्व योग्य आहे ए आय एस एस मध्ये आपण कशाला मोजतो ते आपल्याला सांगायचं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भावनिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक शास्त्र क्षेत्र हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बरेच लोक विश्वास ठेवत असलेल्या वास्तवाने स्पष्ट न होणारा खोटा विश्वास म्हणजे भ्रामक कल्पना भ्रम चित्तभ्रम किंवा अंधविश्वास काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे अंधविश्वास हे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न जर आपल्या कामाच्या जागी आपले मित्रापेक्षा जास्त वैरी असतील आपण संपादून घेणार जास्त प्रमाणात संपादून घेणार आहे तिथे जास्त प्रमाणात कमी प्रमाणात सतर्कतेने किंवा दुर्लक्षतेने याचं योग्य उत्तर काय सतर्कतेने पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न समजा आपला सहकारी शेजारी राहत आहे परंतु त्याच्याची खास ओळख नाही हे कारण असू शकते त्याचे दुःखी स्वभाव व ग्रामीण पार्श्वभूमी त्याची धार्मिक श्रद्धा त्याचे असामाजिकरण किंवा त्याच्या बरोबरीचे कमकुवत सामाजिक संबंध काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक त्याच्याबरोबरचे त्याच्या काम कुवत सामाजिक संबंध हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न भ्रमिष्ट व्यक्ती म्हणजे समाजापासून आणि विचाराधीन चुकीचा भ्रम भ्रम किंवा श्रवणविषयक असलेला बहुतेक लोक जसे भावना व्यक्त करतात त्यापेक्षा कमी भावना दर्शवणारा यापैकी एकही नाही भ्रमिष्ट व्यक्ती म्हणजे काय याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विचाराधीन चुकीचा भ्रम किंवा श्रवण विषयक भ्रम असलेल्या पर्याक्रमक बी हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न जेव्हा एखाद्या कामाकरिता आपण घराबाहेर निघता आणि एखादी अपंग व्यक्ती आपल्या नजरेसमोर येते मग आपण विचार करतो अशुभतेचे प्रतीक जसे की सर्व मानव समान आहेत द्वेषाने जसे की ते अपूर्ण व ओबडदोबड आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक बी जसे की सर्व मानव समान आहेत पर्याक्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आणि शेवटचा ज्या मूड डिसऑर्डर मध्ये ओढ आणि नैराश्य दोन्ही एकाच वेळी उपस्थित असतात त्यास असे म्हणतात नैराश्य विकार द्विध्रुवीय मूड डिसऑर्डर अपगमन किंवा आक्रमण तर याचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक बी डी द्विध्रुवीय मूड डिसऑर्डर हे आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो